महाराष्ट्राचे नंबर वन वाहिनी स्टार प्रभावर येत्या काही दिवसात दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेता विशाल निकम, जय दुधाणे आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या प्रमुख भूमिका असलेली येईल लागलं प्रेमाची ही मालिका 27 मे पासून रात्री 10 वाजता सुरू होणार आहे. तर अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेली थोडं तुझं थोडं माझं ही मालिका 17 जून पासून रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वाहिनीवर दोन जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो ही मालिका आणि तुझेचं मी गीत गात आहे या दोन लोकप्रिय मालिका बंद होणार आहेत. अद्याप तुझेचं मी गीत गात आहे ही मालिका ऑफ एअर होणार असल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही, पण पिंकीचा विजय असो ही मालिका बंद होणार असल्याचं निश्चित झालं आहे. 26 मे ला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. पिंकीचा विजय असो मालिकेचा अंतिम भागाने शेवट होणार आहे. येत्या 26 मे ला दुपारी 2 आणि रात्री 8 वाजता या मालिकेचा शेवटचा भाग पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो मालिकेच्या इंस्टाग्राम फॅन पेज वर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो मध्ये बापूंनी रचलेल्या डावाला धोंडे पाटील कुटुंब एकत्र सामोरे जाताना दिसत आहेत. बापूंनी हार मध्ये बॉम्ब ठेवलेला असतो जो पिंकीकडे असतो. पिंकी तो हार घेऊन सगळ्यांना सावध करते, पण त्यावेळेस पिंकीची सासू म्हणजे सुशीला तिला मिठी मारते आणि म्हणते, मी सुद्धा तुझ्यासोबत मरायला तयार आहे. मग त्यानंतर संपूर्ण धोंडे पाटील कुटुंब पिंकीला साथ देतात. आता हे धोंडे पाटील कुटुंब बापूंचा डाव त्यांच्यावरच उलटून टाकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोठारे विजन निर्मित पिंकीचा विजय असो ही मालिका जानेवारी 2022 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेतील केंद्रबिंदू असणारी पिंकी म्हणजेच अभिनेत्री सराही सोनावणे साकारायची, पण तिची गेल्या वर्षी अचानक मालिकेतून एक्झिट झाली. पण याचा परिणाम मालिकेच्या प्रेक्षकांवर झाला नाही, कारण अभिनेत्री आरती मोरेने पिंकीची भूमिका उत्कृष्टरित्या पेलली आहे. शिवाय मालिकेतील इतर कलाकारांनी देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली आहेत. त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून पिंकीच्या विजय असो ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. पण आता 26 मे ला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर तुम्ही या मालिकेला किती मिस कराल आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.